राम गणेश गडकरी आणि दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुणे महापालिकेने लवकरात लवकर बसवावा अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आली आहे. राम गणेश गडकरी यांचा 2 वर्षापूर्वी पुतळा काही व्यक्तींनी काढून टाकला होता. त्यानंतर महासंघाकडून पुतळा देखील तयार करण्यात आला आहे. त्यामुळे संभाजी बागेत पुतळा बसवण्यास कोणत्याही प्रकारचा ठराव आणायची महापालिकेची गरज नाही. त्यांनी पुतळा लवकरात लवकर बसवावा अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे. दादोजी कोंडदेवांचा विषय असा आहे की लाल महालामध्ये ती प्रतिमा नसावी, तो पुतळा नसावा असं मराठा समाजाच्या अनेक संघटनांचं मत होतं. आम्ही स्वतः त्यांच्याशी चर्चाही केलेल्या आहेत. आम्ही त्यांच्या भूमिकेला मान देऊन ते आम्ही ऐकल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे महानगरपालिकेने पुण्यामध्ये आम्हाला दुसरीकडे कुठेही जागा द्यावी, ब्राह्मण महासंघ स्वतःहून त्यांचं यथोचित स्मारक बांधेल अशी विनंती आम्ही आता लवकरच पुढे येणाऱ्या काही काळामध्ये महानगरपालिकेला अधिकाऱ्यांना करणार आहोत. राहिला राम गणेश गडकरींचा, त्याचे सेम आहे. पुतळा ऑलरेडी तोडलेला आहे, पण पुतळ्याची परवानगी घेतलेली आहे, परवानगीनेच तो पुतळा बसलेला आहे. त्यामुळे परत ठराव वगैरे करायची काही गरज नाही आहे. त्याचवेळेस महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं हा पुतळा परत बसवू. पुतळासुद्धा इथं तयार होऊन आलेला आहे. महानगरपालिकेने आम्हाला परवानगी द्यावी, आम्ही तो त्या जागी पुतळा बसवू. नाही, कायदेशीर आणि वैधानिक मार्गाने जे जे करतील तेच करू. महानगरपालिके जे कोणी सत्ताधारी असतील त्यावेळेस सुद्धा त्यांना आम्ही आठवण करत राहू, एवढं निश्चित आहे. आम्ही कायदा कधी हातात घेणार नाही.